लॉग इन करा मुंबई तक .in वर। नमस्कार, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। मी किरण तारे। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबाळे यांची निवड झालेली आहे। ही फार मोठी गोष्ट अशी आहे। मोठी गोष्ट एवढ्यासाठी की जवळपास 6 वर्षाच्या गॅप नंतर संघाला नवीन सरकार्यवाह मिळालेले आहे आणि दत्तात्रय होसबाळे हे आज त्या पदावर आजपासून त्यांच्याकडे ती दायित्व आलेलं आहे। विषय असा आहे की सुरेश भैया जोशी यांना काढून दत्तात्रय होसबाळे यांची निवड करण्यामागचं काय कारण असू शकेल, त्याची जर आपण कारणं बघितली तर आता संघामध्ये नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा कुठेतरी एक प्रयत्न आपल्याला या निमित्ताने दिसतोय। होसबाळे हे तसे मूळचे कर्नाटकातले, शिवमोगा ज्याला आज म्हणतात त्या शिवमोगा जिल्ह्यामध्ये त्यांचं सगळं शिक्षण तिकडे झालं। त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स मिळवलेली आहे आणि सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांची संघ परिवारामध्ये एंट्री झाली। विद्यार्थी परिषदेचं काम दक्षिणेमध्ये विशेषतः कर्नाटकमध्ये वाढवण्यामध्ये दत्तात्रय होसबाळेंचे फार मोठे योगदान होते। त्यानंतर आणीबाणी लागू झाल्यानंतर ते 3 वर्ष कारागृहामध्ये होते आणि आणीबाणी संपल्यानंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं अखिल भारतीय संघटन मंत्री असं दायित्व आल्यानंतर त्यांची मुंबईमध्ये नेमणूक झाली। म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो, आपण आता मुंबई तकसाठी बोलतो आहोत, तर दत्तात्रय होसबाळे यांचं मुंबई कनेक्शन देखील आहे। विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री असताना त्यांचं केंद्र मुंबई होतं, म्हणजे ते मुंबईमध्ये राहून काम करत असत। त्यांना उत्तम प्रकारे मराठी समजतं, थोडं थोडं बोलता देखील येतं। हा आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या दृष्टीने एक त्यांचा कनेक्ट असू शकतो। आता दत्तात्रय होसबाळे आल्यानंतर काय परिणाम होणार याच्यामध्ये एक सगळ्यात ठळक बाब ज्याला म्हणता येईल की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये राहिलेले होसबाळे नंतर कालांतराने काही वर्षांनी संघामध्ये गेलेत। संघाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली, संघाचे अखिल भारतीय सहसर कार्यवाहते झालेले होते, त्याच्या आधी त्यांनी काही वर्ष बौद्धिक विभागामध्ये देखील काम केलेलं आहे। तर अशा प्रकारे मूळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची असलेली व्यक्ती किंबहुना मूळ संघाचा प्रचारक नसलेली पण नंतर संघामध्ये जोडली गेलेली व्यक्ती ही संघाच्या सर्वोच्च स्थानी आज येऊन बसलेली आहे असं संघात पहिल्यांदा घडत आहे। सर्वोच्च स्थान जेव्हा मी म्हणतो तेव्हा सरकार्यवाह ही संघाच्या दृष्टीने कार्यकारी प्रमुख असं हे पद आहे। म्हणजे सरसंघचालकांचं काम हे संघाला मार्गदर्शन करणं असतं पण संघाचं दैनंदिन कामकाज चालवण्याचं काम हे सरकार्यवाहांचं असतं। त्यामुळे मूलतः संघाचा प्रचारक नसलेली व्यक्ती संघाच्या सर्वोच्च पदावर येण्याचा हा पहिला प्रसंग आहे। याचा अर्थ संघ बदलतोय, संघाने कुठेतरी आपापल्या परिवार क्षेत्रातल्या संघटनांना काहीसं महत्व द्यायचं ठरवलेलं दिसतंय आणि याचा एक परिणाम म्हणून आपल्याला दत्तात्रय होसबाळेंची निवड झालेली दिसते। तरी निवड का होते आणि कशी होते हे पण फार इंटरेस्टिंग आहे। संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते आणि दर 3 वर्षांनी त्याच्यामध्ये सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांची निवड होत असते। संघाच्या घटनेमध्ये निवडणूक असा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे यांची निवड होत असते, नियुक्ती होत नसते। तर निवडीचे काही निकष आहेत, त्या निवडणुकीसाठी कोण पात्र असू शकेल, तर जे सरकार्यवाह म्हणून उभे राहू इच्छितात या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करायचा असतो अशा व्यक्तीने किमान 6 वर्ष सहसरकार्यवाह म्हणून काम केलं असलं पाहिजे असा नियम आहे। त्या नियमामध्ये दत्तात्रय होसबाळे बसतात, त्यानुसार त्यांची आज निवड झालेली आहे। याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की संघाचा आधुनिक चेहरा म्हणून होसबाळे यांच्याकडे बघितलं जातं। म्हणजे किंबहुना आपल्याच एका कॉन्क्लेव्हमध्ये, इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह जेव्हा झाली होती गेल्या 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये, तेव्हा आपल्या सगळ्यांना माहितीये की कलम 370 जो आहे, म्हणजे समलैंगिक संबंधांच्या विषय संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय हा तेव्हा खूप गाजलेला होता आणि त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये संघाचं प्रतिनिधित्व होसबाळे करत होते। त्यांना आपल्या प्रतिनिधींनी विचारलं की याच्यावर संघाचं मत काय आहे, तर त्यांनी म्हटलं होतं की 370 कलम सुप्रीम कोर्टाने हटवलंय, त्याला संघाचा विरोध नसेल। अशा प्रकारे उघडपणाने ठोस भूमिका घेणं हे संघाच्या चौकटीच्या कुठेतरी बाहेर जाऊन भूमिका घेणं हे होसबाळेंनी त्यावेळेला केलेलं होतं। त्यामुळे आधुनिक विचारसरणी असलेला, इंग्रजी बोलणारा, चांगल्या पद्धतीने आपलं मत मांडू शकणारा, ज्याला आर्टिक्युलेट म्हणतात इंग्लिशमध्ये, अशा पद्धतीचा तरीही सगळ्या नेत्यांशी चांगले संबंध असलेला, विशेषतः मीडियाशी चांगले संबंध असलेला असा एक सरकार्यवाह संघाला मला वाटतं पहिल्यांदाच मिळालेला असेल। राजकीय दृष्ट्या विचार करता असं आपल्याला म्हणता येईल की दत्तात्रय होसबाळे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध खूप चांगले आहेत। म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो जीवाभावाचे मित्र आहेत, अशा जीवाभावाची मैत्री त्यांची असल्यामुळे
नरेंद्र मोदींसोबत काम करण्यामध्ये त्यांना काही अडथळा येईल असं काही त्याच्यामध्ये चिन्ह दिसत नाही. आता सुरेश भैया जोशी यांचं काय होणार, त्यांच्या तब्येतीची तक्रार होती, वय झालेलं आहे, तब्येत ठीक राहत नाही, गुडघ्यांचा त्रास होतो, गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं, फारसा प्रवास करता येत नाही, अशा सगळ्या तक्रारी असल्यामुळे सुरेश भैया जोशी हे गेल्या 3 वर्षापूर्वीच या दायित्वातून मुक्त होणार होते, पण त्यांनी 3 वर्ष पूर्ण केली. आता माझी माहिती अशी आहे की संघाला 1925 मध्ये संघाची स्थापना झाली, 2025 मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होतील. तर संघाची 100 हा विषय घेऊन सुरेश भैया जोशी यांना काहीतरी दायित्व दिलं जाईल आणि संघाची 100 वर्ष कशी साजरी करायची, संघाची शताब्दी कशी साजरी करायची, त्याचे कार्यक्रम काय असावेत, त्याची सगळी रूपरेषा ते ठरवतील असा एकंदरीत अंदाज आहे. एकंदरीत या सगळ्याचा जिस्ट असं बघता असं लक्षात येईल आपल्याला की दत्तात्रय होसबळे यांच्या निमित्ताने तसा सोबर पण विचारांची स्पष्टता असलेला नेता संघाने सर्वोच्च स्थानी आणून बसवलेला आहे. आता त्याचा परिणाम म्हणून संघ परिवारातल्या ज्या इतर संस्था आहेत, विद्यार्थी परिषद असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, भारतीय मजदूर संघ असेल किंवा भारतीय किसान संघ असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अशा सगळ्या संघटनांना यातून कुठेतरी बळ मिळेल आणि केवळ संघाचाच प्रचारक संघामध्ये शीर्षस्थानी पोहोचू शकतो हा समज याच्यातनं दूर पडणार आहे. आणि बाकी क्षेत्रातलं देखील नेतृत्व आपल्याला उद्या झालेलं बघायला मिळेल. यापूर्वी सुनील आंबेकर जे विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री होते त्यांना संघाने अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख म्हणून नेमलेलं आहे. तर अशा प्रकारे संघाचे प्रचारक मूळ जे आहेत तेच केवळ शीर्षस्थानी न राहता बाकी परिवार क्षेत्रातल्या नेत्यांना देखील संधी देण्याचा कुठे ना कुठे हा प्रयत्न संघाचा दिसतोय. आता त्याचा काय परिणाम होईल, संघ आपल्या मूळ हेतू आणि मूळ उद्देश जो आहे त्या उद्देशाला घेऊन पुढे चालणार आहे की या परिवार क्षेत्रातल्या येणाऱ्या काहीशा आधुनिक कार्यकर्त्यांच्या आधुनिक विचारानुसार संघ आपल्याला बदलणार आहे हे आपल्याला येत्या काळात बघणं फार मनोरंजक ठरणार आहे. लॉग इन करा मुंबई तक .in वर.